जानकी आई तुम्हें माला बोलवाए से ना कहीं हवा होता का अगर थाम थाम तू कशाला उठतेस मी कहीं म्हातारी झाली का म्हातारे आणि तुम्ही तुमची एनर्जी कामाचा उरक बघून मलाच म्हातारा झाल्यासारखं वाटतं आता हे गोड बोलणं पुरे आणि हा गोड ज्यूस पटकन पिऊन टाक आई विसरलात का माझा निर्जय उपास आहे अगं आता हा उपास हे व्रत सगळं बाजूला ठेव नाही नाही मान्य आहे की तुझ्या व्रतामुळे चमत्कार झाला हे संकटातून बाहेर आले अजून शुद्धीवर नाही आले पण येतील उपचार सुरू आहेत ना म्हणून म्हणते घे नाही आई तुम्हाला मी केलेला नवस माहिती आहे नानांना जोवर पूर्णपणे शुद्ध येत नाही तोवर मी काहीच खाणार पिणार नाही अलीकडे ना तू माझं काही ऐकतच नाही सर जानकी अगं मी सांगते ना तुला तू माझ्या नवऱ्यासाठी म्हणजे नानांसाठी व्रत केलंस आणि आता ते संकटातून बाहेर आलेत पण तरी सुद्धा तू तुझं व्रत ते सुद्धा निर्जयी व्रत सुरूच ठेवलंस तर मग तुझी तब्येत बिघडली तब्येतीची हेळसांड झाली तर आपल्या घराकडे बघणार का काय बोललात मला जर काही झालं तर या घराची जबाबदारी कोण घेणार तूच सांग आई अजूनही हा प्रश्न पडतोय तुम्हाला मला छान वाटलं ऐकून म्हणजे मी तुमचा विश्वास पूर्णपणे गमावलेला नाहीये अजूनही विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर तुम्ही कुणीही माझा विश्वास गमावलेला नाहीये खरं सांगू का मीच माझ्या नशिबावरचा विश्वास गमावलाय म्हणजे माझा नशिबावरचा विश्वास उडतच चाललाय या घरात काय होतंय काय चाललंय मला काही कळे नसं झालंय सुचे नसं झालंय असं वाटतंय मी एकटी सगळं धरून ठेवायचा प्रयत्न करते आणि सगळं माझ्या हातातून वेगाने सुटत चाललंय नाही नाही पण आता हे बोलायची वेळ नाहीये तू तू आधी ज्यूस घे म्हणते ना हे बघ तुझं व्रत तुझी श्रद्धा सगळं खरं आहे ग पण तू तुझ्या जीवाची हेळसांड करून नानांच्या तब्येतीची काळजी घेणं मला अजिबात मान्य नाही अगं माझी शरू असती तर मी हे करू दिलं असतं का सांग ना हा आता शरूला 3 दिवस काय 3 तास सुद्धा उपास झेपला नसता खरं की नाही मी माहितीये ना जानकी ते हेच हा आनंद हे समाधान हे सगळं या घरातलं हरवत चाललंय आणि मला त्याची दिवस रात्री सारखी आठवण येत चल चल आधी उपास सोड आणि ज्यूस घे म्हणते ना तुला माझी शपथ आहे संपवून टाक काय अरे देवा पासा पासा आणखी ज्यूस पासा आता तू तुझी काळजी घ्यायची आणि मी नानांची काळजी घेणार आता मला बरं वाटलं